हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वसईकर रोविल्डा. कोकण आता हे माझं माहेर घरच झालेलं आहे, कारण दर 2 किंवा 3 महिन्यानंतर मी इथे कोकणामध्ये येतच असते. काय येत असते ह्याचा देखील एकदा मी व्हिडिओ अपलोड जरूर करणार. तर माझ्या मागच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच असेल की मी इथे मंडणगडमध्ये आलेली आहे लग्नासाठी. लग्नाचे व्लॉग्स तुम्ही बघितलेच असतील. बघितले नसतील तर मी इथे तुम्हाला लिंक दिलेली असेल की तिथे क्लिक करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथे क्लिक करा आणि कोकणामधलं लग्न कसं साजरा करतात, कसं उत्साहामध्ये साजरा करतात ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर मंडणगडलाच आहे तर विचार केला चाल केतलनला, कारण केतलन देखील माझ्या जोडीला आलेली आहे. तर विचार केला तिला इथे समुद्र दाखवायला घेऊन येऊया. तर इथे मी आता आलेली आहे बाणकोटला. तर बाणकोटला इथे समुद्र देखील आहे. बघा, मी मस्त डोंगरावरती आहे, उंच ठिकाणी आहे. इथून तुम्हाला समुद्र पाहायला मिळेल. आणि येस, मी इथे आलेली आहे पहिलं तुम्हाला घेऊन बाणकोट किल्ल्यामध्ये. हा आहे बाणकोटचा किल्ला. अनेक राजवटी पाहिलेला बाणकोट किल्ला हिम्मतगड आणि फोर्ट विक्टोरिया या नावानेही ओळखला जातो. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. बाणकोट खाडीमार्गे पूर्वी म्हणजेच मध्यकालीन काळात व्यापार चालत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर बाणकोट किल्ला बांधण्यात आला. 1548 साली हा किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशाहकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबीज करून त्यास हिम्मतगड असे नाव दिले. तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यातील वितुष्टानंतर पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली बाणकोट किल्ला जिंकला व त्याला फोर्ट विक्टोरिया नाव दिले. व्यापाराच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व बंदर फायद्याचे होत नव्हते, त्यामुळे इंग्रजांनी तो किल्ला पेशव्यांना परत केला. किल्ल्याची संरक्षक तटबंदी व बुरुज आजही टिकून आहेत. फोटो सेशनसाठी खूपच छान आहे. इथून तुम्ही असा मागे असा व्ह्यू जो आहे ना, हे सनसेट झाल्यानंतर एकदम जबरदस्त वाटेल, कारण इथे असं समुद्र आहे. मी तर या किल्ल्यावरून सृष्टी सौंदर्य साठवण्याचा प्रयत्न करीत होते. हे सुख शब्दात वर्णन करता येत नाही. डोंगरावर उंचीवर बसलेल्या ह्या किल्ल्यावरून अथांग पसरलेल्या खाडीचे व पलीकडील हरिहरेश्वरच्या डोंगराचे विहंगम दृश्य दिसते. आणि हेच सौंदर्य पाहता पाहता संध्याकाळ कशी झाली हे कळलंच नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.